नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण या पाठातून काय शिकणार आहे. आता आपण कोणत्या पाठाबद्दल बघणार आहोत, तर बघा प्ले बाय डे अँड नाईट, म्हणजेच 6वीमधला इंग्लिशमधला जो पाठ आहे तो म्हणजे प्ले बाय डे अँड नाईट, म्हणजे दिवस रात्र खेळूया. आता या पाठामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश आहे, जे तुम्ही सकाळी कोणते खेळ खेळता, संध्याकाळी कोणते खेळ खेळता, तुम्ही वॅकेशन्समध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा घरी जाता तेव्हा संध्याकाळी तुम्ही कोणकोणते खेळ खेळू शकता, किंवा सकाळी तुम्ही कोणकोणते खेळ खेळू शकता, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर प्लेग्राऊंड म्हणजे बाहेरचे गेम किती इम्पॉर्टंट असतात आपल्या डेली लाईफमध्ये आणि ती आपली फिजिकल हेल्थ कशी वाढवतात ह्याच्याबद्दल आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. आता बघा, या पाठामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आपण काय शिकणार आहोत, तर प्लेग्राऊंड किंवा गेम हे किती महत्त्वाचे आपल्या शरीरासाठी, हा सगळ्यात मोठा भाग आपण शिकणार. आता यामध्ये आपण काय काय विद्यार्थ्यांना करायला लावणार आहे, तर बघा विद्यार्थी यामधून काही असे ॲक्टिव्हिटीज दिले आहे, काही असे व्हिडिओ दिले आहे ज्याच्यामुळे विद्यार्थी स्पेलिंग हे बनून शिकणार आहे, ते त्यांना स्पेलिंग बनवता येणार आहे. त्यानंतर आपण काही ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत, जसे तिकीटची ॲक्टिव्हिटी दिली आहे, त्याच्यात किंवा तिकीटच्या ॲक्टिव्हिटीमधून विद्यार्थी काउंटिंग शिकतील, अशा काही ॲक्टिव्हिटीजही आपण दिल्या आहेत. तसेच या पाठामधून कोणती मूल्ये मुलांमध्ये रुजवली गेली आहे, तर या पाठामधून बघा विद्यार्थ्यांना सोबत म्हणजे मित्रांसोबत कसं खेळायचं ह्याच्याबद्दलची माहिती किंवा ह्याच्याबद्दलचे मूल्ये रुजवण्यात आलेली आहे. म्हणजेच टीमवर्क कसं असलं पाहिजे, किंवा ग्रुपमध्ये कसं काम केलं पाहिजे, किंवा स्वतःबद्दलच्या रिस्पॉन्सिबिलिटी, अशा बऱ्याचशा मूल्ये याच्यामधून कव्हर केली आहे आपण. तसेच आता हा पाठ आपण कोणत्या विकास क्षेत्रे कव्हर करून केलेला आहे, तर बघा आपण कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय, बौद्धिक विकास. बौद्धिक विकासामध्ये आपण त्यांना काउंटिंग शिकवली आहे, किंवा बऱ्याचशा त्यांना ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत ज्याच्यामुळे ते पैसे काउंट करू शकतील किंवा आकडे काउंट करू शकतील, अशा काही ॲक्टिव्हिटीज त्यांना दिल्या आहेत. तसेच आता काय शिकवलं याच्यात ह्याच्यात आपण, तर फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे काय, शारीरिक विकास. तर बघा गेम म्हटलं तर विकास कोणता आला, तर गेम म्हटलं तर विकास आला फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे काय, शारीरिक विकास. म्हणजे प्रत्येक गेममधून म्हणजे प्लेग्राऊंडमधल्या प्रत्येक गेममधून आपला शारीरिक विकास होत असतो, म्हणून आपण त्यांचा शारीरिक विकास देखील इथून परिपूर्ण केला आहे. तसेच हा पाठ आपण कसा शिकवला आहे, तर हा पाठ आपण शिकवला आहे इक्लेक्टिक अप्रोचने, म्हणजे सर्व शिक्षण पद्धती एकत्र करून आपण हा पाठ शिकवला आहे. चला तर मग विद्यार्थ्यांना दिवस आणि रात्र कोणते गेम खेळायचे याच्याबद्दलची माहिती देऊया. धन्यवाद.